मध्य रेलवे से मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार अपने बरोबर है। शिवाजी सर, आत्ता आम्ही परिस्थिति पाहिली, सायनजवळ रेलवे ट्रैक पाण्याखाली गेलेला आहे, काय नेमके आत्ता मध्य रेलवे वेळापत्रका संदर्भातली स्थिति आहे आणि सायनजवळ काय नेमके प्रयत्न सुरू आहेत सर? पूर्ण जे जीएचएमटी ठाण्या या सेक्शन मध्ये रात्रीपासून पाऊस पडत आहे। इथे सगळे वॉटर पंप सध्या सुरू आहे। परिस्थिती अशी कोणती नाही की ट्रेन्स आम्ही पूर्णपणे बंद केलेले आहेत। ट्रेन हळूहळू चालत आहेत, विलंबाने का होईना, पण ट्रेन सध्या ज्या आहेत या सर्व कॉरिडोर्स वरती, म्हणजे सीएसएमटी कल्याण असेल किंवा कल्याण कर्जत कसारा असेल, हार्बर मार्गावरती असतील, ट्रान्स हार्बर किंवा उरण मार्गावरती ज्या आहेत, ट्रेन सध्या सुरू आहे। बर, पण सर आता थोड्या वेळानंतर आणखी खरं तर कार्यालय सुटतील, आता दुपारची वेळ एवढा परिणाम जाणवणार नाही, पण आता जर लाट आली, मोठमोठ्या लाटा उसळल्या, हाय टाईड जर 4:10 आहे, तर परिस्थिती आणखी बिघडू शकते, त्या दृष्टीनं काय नेमके प्रशासकीय उपाययोजना? हे पहा की कंटिन्युअस मॉनिटरिंग केली जात आहे, फील्डवरती आमचा स्टाफ आहे, वॉटर पंप सध्या सर्व सुरू आहेत आणि याची सर्व जी माहिती आहे ही वेळोवेळी आम्ही आमचे सोशल मीडियाचे माध्यम आहे त्यांच्याद्वारे देत आहोत, जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये ट्रॅकच्या वरती जेव्हा धोक्याची पातळी ओलांडली जाईल तेव्हा आम्ही ट्रेन ज्या आहेत त्या बंद करू, अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत आम्ही अगोदरच प्रवाशांना देऊ, जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही। बरं सर, पावसाचा जोर खरं तर अजूनही चालूच आहे मुंबईमध्ये, पण सायन भागामध्ये खरं तर नेहमीच पाणी साचतं, रेल्वे ट्रॅक या ठिकाणी पाण्याखाली नेहमीच जातो, नालेसफाईचे दावे खरं तर केले होते रेल्वे प्रशासनानं सुद्धा मुंबई महापालिकेनं, हे कुठेतरी फेल होताना दिसतात असं नाही वाटत आहे? हे पहा, मी आता यावेळेला एवढंच सांगेन की ट्रेन आमच्या ज्या आहेत पूर्ण बंद झालेल्या नाहीत, ज्या कलवर्ट क्लिनिंगचे कामं असतील किंवा या ठिकाणी गेल्या वर्षीपेक्षा जास्त क्षमतेने आणि अधिक संख्येने जे आहेत वॉटर पंपसुद्धा जे आहेत ती इन्स्टॉल केलेले आहेत, आणि त्याचा कुठेतरी परिणाम म्हणून ट्रेन्स ज्या आहेत या पूर्णपणे बंद नाही आहेत। ठीक, सध्या तरी ट्रेन बंद नाहीत, मात्र 4 जर मोठमोठ्या लाटा आल्या, हाय टाईड जर आली, तर मात्र गटारांमधलं पाणी, जे समुद्राचं जे पाणी आहे ते मुंबईच्या उपनगरांमध्ये शहरामध्ये घुसेल आणि त्यामुळे परिस्थिती कुठलीही उद्भवू नये यासाठी खरं तर अलर्ट राहणं जास्त गरजेचं आहे। शिवाजी सुतार सर आपल्याबरोबर होते, सर धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, तपशिलांसाठी। तर एकंदरीतच मध्य रेल्वेची परिस्थिती आपण पाहतोय, सध्या कुठलीही रेल्वे बंद नाही आहे मध्य रेल्वेवरची, मात्र जे वेळापत्रक आहे ते पूर्णपणे कोलमडलेलं आहे, विलंबानं रेल्वे सध्या धावतात अशी माहिती आता शिवाजी सुतार यांनी दिलेली। लाल मातीतली कुस्ती म्हणजे